पौर्णिमा आहे का? चंद्र कुठे आहे? एमएफके 2022 चंद्रमुखीला अनेक नामांकन आहे आणि लावणी पुन्हा एकदा रसिका प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करायची संधी. लेट्स गो. मी खूप लेट झाली आहे. सो आज मी चार अत्यंत वेगवेगळ्या काळातल्या लावण्या सादर करत आहे एमएफके मध्ये. एक म्हणजे 16 वरीस धोक्याचं, दुसरं गाणं आहे माझं छबीदार छबी, त्याच्यानंतर या रावजी आणि चंद्रा. खूप आनंद होतो मला या गोष्टीचा की लावणीसारखी समृद्ध कला मला सतत प्रेक्षकांसमोर परफॉर्म करायला मिळतीये. सो आता मी तयार होते माझ्या पहिल्या 3 गाण्यांसाठी आणि चंद्रासाठी अर्थातच आयकॉनिक लाल साडी आणि हिरवी चोळी आहे आणि त्याच्यानंतर रेड कार्पेट लुक कम्प्लिटली डिफरंट आहे. एमएफके 2022 माझ्यासाठी खूप स्पेशल आहे यासाठी कारण चंद्रमुखी असा माझा चित्रपट आहे, माझा पहिला टायट्युलर रोल. त्याची नामांकने तर आहेतच पण महाराष्ट्रभरातनं वोट्स येणार आहेत आज आणि कोण ठरणार आहे महाराष्ट्राचा फेवरेट हे आज संध्याकाळी कळेल. सो व्हेरी व्हेरी एक्सायटेड. मी तुला काही पिक्चर दाखवणार ज्यात काही गाणी लागली. ओके, ती तुला ओळखायची. रेडी? आपण आधी लोकांना हे आहे तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मधुबाला वर तर कळलं मला. मधुबाला कोणीतरी आशय म्हणत ती नूतन आहे तर त्याच्यावरून राजा स्वप्न नाही आठवते मला. Thank you.
विजय पाटकर सर यांना।
सेमी मंचावर आमंत्रित करतो राजेश मापुसकर सर आणि विजय पाटकर सर यांना. आज पौर्णिमा आहे फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता होत आपल्या लाडक्या टॉपिक.